नमस्कार, मी श्वेता आरस। पालघर जिल्ह्यातील सातपाटी ह्या प्रसिद्ध मासेमारी बंदरातील एका मच्छीमाराला मासेमारी करताना दोन तोंडे असलेल्या शार्क माशाचे 6 ते 8 इंच लांबीचे पिल्लू मिळाले। मोबाईल मध्ये काढलेले फोटो सर्वत्र व्हायरल झाल्याने सर्वांचा हा विषय उत्सुक्याचा बनला। सातपाटी मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्थेचे सभासद असलेले नितीन पाटील हे आपली जलतारा ही बोट घेऊन समुद्रात मासेमारीला गेले होते। खोल समुद्रात 17 नॉटिकल समुद्री क्षेत्रात दालला पद्धतीने मासेमारी करीत असताना त्यांच्या जाळ्यात शार्क मुशी माशाचे दोन तोंडे असलेले पिल्लू मिळून आले। त्यांच्या जाळ्यात अनेक शार्कची लहान पिल्ले आल्याने त्यांच्याकडे कुणाचे विशेष लक्ष गेले नाही। दुसऱ्या दिवशी बोटीची अंतर्गत साफसफाई करीत असताना एका आदिवासी खलासी कामगाराला ते शार्कचे पिल्लू मृत अवस्थेत पडलेले दिसून आले। त्यानेही प्रथमच दोन तोंडे असलेला मासा बघितल्याने त्याने आपला मालक नितीन पाटील ह्याला दाखवले। त्यानेही आपल्या 20 वर्षाच्या कारकिर्दीत प्रथमच असा दोन तोंडांचा मासा आपण पाहिल्याचे लोकमतला सांगितले। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।